पडणाऱ्या संततधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील 8 धरणं ही संपूर्णतः भरली आहेत। भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांमध्ये 80 ते 90% पाणीसाठा जमा झालाय। खोऱ्यातील कळमोडी, आंध्रा, मुळशी, पानशेत, खडकवासला, भाटघर, वीर, नाजरे ही 8 धरणं 100% भरली आहेत। उजनी धरणातही 81.5% पाणीसाठा उपलब्ध झालाय। भीमा खोऱ्यातील येडगाव, वडज, कासरसाई, वरसगाव, गुंजवणी, नीरा देवघर या 6 धरणांमध्ये 90 ते 98% अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे। तर डिंभे, चासकमान, भामा असखेड, वडिवळे, पवना, टेमघर ही 6 धरणं 80 ते 89% भरली आहेत। तर कृष्णा खोऱ्यातील येरळवाडी वगळता सर्व धरणे 90% अधिक भरली असून पाटगाव धरण 100% भरलंय। गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील बहुतांश सर्वच धरणं भरली आहेत, त्यामुळे धरण परिसरातील शहरांचा आणि गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र मिटलाय। तसेच शेतीसाठीही मुबलक पाणी उपलब्ध झालंय।